खडकवासला धरणातून पाणी सोडलंय हे कळण्यासाठी भिडे पूल बांधलाय, भिडे पूल पाण्यात गेला हे कळण्यासाठी लकडी पूल बांधलाय, अशा प्रकारचे विनोद गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। मात्र आता एक नव्याने होऊ घातलेला पूल कर्वेनगर भागात बांधला जातोय आणि या पुलाला आत्ता सोडलेलं पाणी लागलं होतं। आपण स्क्रीनवर पाहू शकताय, कर्वेनगर मध्ये दुधाने लॉन्सच्या भागात राजाराम पुलाला समांतर एक असा पूल बांधण्यात येतोय। त्या पुलाच्या कामाची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण चेकमेट टाइम्सच्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत आहात। जेव्हा मुठा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेलं होतं तेव्हा आपण स्क्रीनवर पाहत असलेला दुसरा पूल दिसतोय तो वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवेचा पूल आहे, तर दुसरीकडे राजाराम पुलाच्या बाजूची एक नव्याने उभारलेली टोले जंग इमारत आपल्याला पाहायला मिळते। तर नदीच्या पलीकडच्या बाजूला सनसिटीचा भाग असून ज्या बाजूने हा व्हिडिओ घेतलेला आहे तो दुधाने लॉन्स अर्थात कर्वेनगरचा परिसर आहे। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा कमेंट बॉक्समध्ये। तुम्ही पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहू शकता सनसिटी ते दुधाने लॉन्स कर्वेनगर या भागाला जोडणारा या पुलाचं काम सुरू आहे। एका बाजूचे गर्डल टाकण्यात आलेले असून आता त्या गर्डलच्या लेवलला पाणी टेकलेलं आहे। हे पाणी 35,000 क्युसेक्स एवढं होतं। तर त्यानंतर आपण हे वारज्याच्या दिशेने जेव्हा कॅमेरा फिरवतोय तेव्हा वारज्याच्या पुलाला पाणी टेकायला खूप अंतर बाकी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे हा पूल बांधत असताना त्याची उंची का कमी ठेवली असा प्रश्न भविष्यात पडला नाही तर नवस।